ಕಥೆ ಕುಣಿ ಮಾಡಲೆ ಹರವಲೆ ಕವಡಸೆ ಮಿಳುನತೆ ಶೋಧನೆ ಸೇಹವೆ ಸಗಳೆ ಚಾಡಲೆ ತುಜ ಸಾಠಿ ತುಜಾ ಸಾಠಿ तू आदित्य नगरकर बद्दल सांगितलेस आदित्यला आणि घरच्यांना आई सॉरी तू रागावलीस का ग नाही नाही रागावले नाहीये पण तू अचानक विचारलेस असं अचानक असं नाही ग बरेच दिवस हे प्रश्न माझ्या मनात आहेतच पण मन खात होतं एक तर तेव्हा मी तुझ्या बाजूने उभी राहिले नाही तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न लावून दिलं मनाविरुद्ध संसार करणं काय असतं हे मला माहिती आहे ग तुला बघितलं ना की खूप गिल्टी वाटायचं ग पण नंतर माझ्या लक्षात आलं की तू खूप सुखात आहेस तेव्हा थोडं दडपण कमी झालं ग आणि मग अनुभवातनं आदित्य त्याच्या घरची माणसं ती लाख मोलाची आहेत हे कळलं ग पण मेघना मग असं वाटायला लागलं ना की आपण आदित्यच्या घरच्यांशी खोटं वागतोय का तुझ्या प्रेमाविषयी त्यांना सांगायला हवं होतं ग ते कॉपी प्रकरण झालं ना त्यावेळी सुद्धा असंच आई तू आता म्हणत असशील ना की मी इतकी सुखात आहे तर ही मागचं प्रकरण का उकरून काढतीये पण अगं तुझ्या घरची माणसं इतकं खरं आणि स्वच्छ आयुष्य जगतात ना की त्यांच्या पुढे आपला खोटेपणा टाकण्याशिवाय पर्यायच राहत नाही पण जाऊ दे तू हे सगळं विसरून जा मागे वळून पाहू नकोस पण आई तुलाही असंच वाटतंय ना की त्यांना सगळं खरं सांगावं मेघना आता मला कळतंय तू आमच्या खोटेपणावर का रागवायचीस ते हाय अमित तू चक्क आलायस हो ए आणि आल्याला झोपतोयस कशाला उठ बरं अगं नाही प्लीज जरा पडू देत नाही ऐक ना अमित तू आणायचे आलाच आहेस लवकर ना तर माझ्या मनात एक खूप मस्त कल्पना आहे आपण ना तुझ्यासाठी छान शर्ट आणायला जाऊया नको 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 मला भीती वाटत नको 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 तुझ्या कल्पना अरे तू संध्याकाळी नकोस रे अमित उठ प्लीज ना विजया ऐक ना माझं जरा आराम करू देत ना मला हा आज नको हा आपण नंतर अरे असं काय करतोस अमित खरं तर मीच जाऊन आणले असते पण तुझं फार असत ना चॉईसचं वगैरे जाऊया ना रे प्लीज ए प्लीज आज नको ना आज जरा मला लोळू देत ना प्लीज आज नको नाही नाही अरे असं काय करतोस संध्याकाळचं नको ना झोपूस ए जरा धीर धरणार आहे हवं तर एक काम करूया मी ना जेवण गरम करते तू लवकर जेव आणि लवकर झोपून जा बरं ऐक ना आता तू अनायसे लवकर आलेलाच आहेस ना तर जरा प्लीज माईंना भेटून घे ना त्या बिचारे सुकल्यात रे तू भेटत नाहीयेस म्हणून अरे मग चांगलं आहे की माझं काम मी असंच डिनर चालू ठेवतो जरा बारीक तरी होईल ती काय तिचा वॉक चालू आहे का ग नाही ना रे बारगळलं ते सगळं काय सांगतेस हो थांब जरा बघतो तिच्याकडे आलो पण बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून हो हो या ना या या कधी या घरी बर अच्छा ठेवते फोन कधी रे या अगवाई कोण आहे पल्लव अरे एवढे मोठे आत कसे काय झाले बाबा तुझे कोण आहे अमित अगं बाई हा अगदी आपला अमित सारखा दिसतोय नाही उभे हो
आमचा मुलगा ना अगदी तुमच्यासारखाच दिसतो, पण काय आहे अलीकडे तो खूप बिझी आहे. म्हणजे तो ऍड एजन्सी मध्ये आहे ना, हो, त्यामुळे शूटिंग असतात, मीटिंग असतात, त्याला खूप सेशन असतात, त्यामुळे भेटच होत नाही अलीकडे आमची. काय होत, सकाळी सकाळी लवकर निघून जातो आणि आमची मध्यरात्र होते तेव्हा तो येतो, त्यामुळे भेटच नाही ना. हो ना, खूप दिवसात भेटलेलं नाही, हो ना. पण बरं वाटत यार, होम स्वीट होम. हो ना, नाही नानांकडे मी तक्रार केली होती की अलीकडे भेटतच नाहीये मला माझा लेख, पण खूप बरं वाटत रे जेव्हा असं कळतं ना आम्हाला की आपली मुलं खूप बिझी आहेत, तेव्हा बरं वाटत. असेच कामात बुडालेले राहा, कसं आहेस बाळा? मस्त, एकदम मजेत. खूप दिवसांनी ना असं मनासारखं काम करायला मिळतं, त्यामुळे खूप बरं वाटतंय. अरे काय, घरात सगळं आलबेल आहे ना? तुझा वॉक काय म्हणतोय? नाही, दोन दिवसात बंद पडला असं कानावरती आलं काय आना? ए बाबा, मला विचारू नकोस, तू विषय नाजूक आहे, माझा बळी पडायचा. काय पण अगदी नाटक चालू आहे, जणू काही कोकरूस ना तुम्ही बळी जायला. चिडली चिडली चिडली? काही चिडले बिडलेलं नाही आम्ही. अरे पण एका मागून एक चालूच होतो ना आपल्याकडे. आधी ते मयुरीचं प्रकरण झालं, मग मेघनाचे आई बाबाच आले ना आपल्याकडे. आता त्यांना असं घरात एकटा टाकून कशी जाणार ना मी वॉकला वगैरे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्या दोघांनी घेऊन जायचं ना बरोबर वॉकला काय? मी जाताना तिघ आणि येताना सुरेश रावांच्या मागे त्यांचे चार पाच भक्त बाबाजी बाबाजी करत. बघा, चिडवायचं नाही चिडवायचं नाही असं म्हणता म्हणता स्वतःच सुरू होतात आणि चिडवायला लागतात त्यांना. आणि त्यात काय, आता तू सापडलायस ना, मग काय उतच आलाय. अगो बाई, आज हे महाशय कसे काय बोल लवकर आले घरी? चला, तुमची टोळी पूर्ण झाली. पण माझ्या वाघिणी आज कुठे दिसत नाहीयेत त्या? नाही पण तू घाबरू नकोस, काय आज माझे दोन्ही छावे जरा बिझी आहेत. ओ, मोठा छावा जरा बऱ्याच दिवसाने आला ना, त्यामुळे त्याला त्याच्या टायगरेस कडे रिपोर्ट करायला लागणार. आणि छोट्या छावाचे श्वशूर जरा आज रवाना होत आहेत ना, त्यामुळे त्याची ड्युटी तिकडे लागलेली आहे. जातीने लक्ष घालणार तो रवाना होतात की नाही याकडे. मग काय रे, अगं विरह आहे बाबा एवढ्या दिवसांचा. हो की नाही? काय रे, काय यार दादा, तू पण मी सापडलो काय तुला? म्हटलंय म्हटलंय म्हटलंय, लाजला बघ कसं गेला बघा असून. काय झालं? नाही आपण या, मी नाही, आम्हाला जरा एकांत हवाय. ओ हो, ऑल द बेस्ट. काय काय गंमत घे. मेघना, काय ग, कसला विचार करतेस एवढा? आलास तू? तूच लवकर बोलवलंस म्हणून आलो, पण तू तर मूड ऑफ करून बसलेली दिसते. अरे नाही नाही, काय झालंय? कुठे काय, छान आहे मूड माझा. नाही नाही बोलतायत तुला खोटं. काय झालंय? खोटं दडवता येत नाहीये, हाच प्रॉब्लेम झालाय. मेघना प्लीज, आदित्य रागावू नकोस रे, पण तुझ्या लक्षात नाही येत आहे, खूप जड जात आहे मला. अरे आपल्या घरात कधीच कोणीच कोणतीही गोष्ट दडवून ठेवत नाही, म्हणून तर आपल्या घरात इतकं स्वच्छ वातावरण आहे, सगळे एकमेकांशी अगदी स्पष्ट बोलतात. हा प्रसंगी मतभेद होतात, पण कोणी काही दडवून ठेवत नाही रे मनात. आज आईने सुद्धा विचारलं मला की तू सगळं सांगितलंयस का म्हणून. आईने विचारलं असं? तिला रिस्क कळली नाही यातली? नाना माईंनी त्यांना ज्या प्रकारे ट्रीट केलं, बाबांचा खोटेपणा पोटात घातला, त्या सगळ्यामुळे हेलावून गेली रे ती. इतक्या चांगल्या माणसांपासून, इतक्या खऱ्या माणसांपासून
मी माझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवणं योग्य नाही असं वाटलं तिला. उद्या त्यांना बाहेरून हे कळलं तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास कायमचा उडून जाईल ना. आदित्य, हे काय डोक्यात घेऊन बसलीस तू? आणि आईला आज हे जाणवतंय? अगं मग त्याच वेळी सगळं सांगायचं ना जेव्हा आपल्या लग्नाचं ठरत होत. भूतकाळ आहे तुझा तो, आणि तो उगाळण्याची काहीच गरज नाहीये. आणि मेघना प्लीज, मला अशा सिच्युएशन मध्ये नको टाकूस की जिथे पुन्हा एकदा निर्णय माझ्या हातात नसेल. माझं प्रेम आत्ता कुठे माझ्या जवळ आलंय यार, आणि तू जय हो जय हो. येतो बरं का? हा येतो. जय हो. या. नाही साहेब, नाना साहेब, आनंद वाटला. दंगा केला, तुम्हा लोकांना खूप त्रास दिला, पण तुम्ही सांभाळून घेतलं. नानासाहेब जय हो. नानासाहेब जय हो. जय हो जय हो जय हो. अहो नाही, कृपा करून आमचा जय जयकार करू नका. नाही काय, महाराज व्हायचा मोह व्हायचा उगच. काय फटकेबाजी करतात ना नानासाहेब. नानासाहेब, 4 दिवस तुमची सेवा करायची संधी दिली. जय हो. अहो काय बोलताय तुम्ही, आपण नाही त्यांची केली, त्यांनी आपली सेवा केली. आता ते सगळं बाजूला राहू दे माधवीताई, तो महत्वाचा मुद्दा आहे का? तुम्हाला 2 दिवस इथे राहिल्यावर बरं वाटलं ना, बस झालं. खरंच अगदी माहेर पण घडलं हो मला. हो ना, मग पुन्हा एकदा बजावून सांगते. मनात आलं ना की सरळ सामान घ्यायचं आणि तडक इकडे निघून यायचं लेकीकडे. काय? नाही नाही, त्यांच्याकडे बघू नका. त्यांनी विरोध केला ना, त्यांना म्हणायचं चला आणि घेऊन यायचं. काय सुरेशराव? काय नानासाहेब, थट्टा करता. अहो मुलीच्या घरी असं येऊन मुक्काम ठोकायचं बरं नाही वाटतो, पद्धत नाही ती. म्हणजे आमच्या बाबाजींनी आदेश दिला म्हणून येऊन इकडे मुक्काम ठोकला. आता आम्ही आमच्या परीने आदेश पूर्ण करायचा प्रयत्न केला, पण बाकी आता तेच बघून घेतील. बाबाजी 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 लक्ष असू द्या. बाबाजी आमच्या लेकीवर लक्ष असू द्या, आमच्या जावई बापूंवर लक्ष असू द्या, नानासाहेबांवर लक्ष असू द्या, माई साहेबांवर लक्ष असू द्या. लक्ष असू द्या बाबाजी. जय हो. हो लक्ष पुरे झालं. आता चला निघूया. हा चला. आई आम्ही येतो तुम्हाला कोपऱ्यापर्यंत सोडायला. अहो नको हो, आम्ही जाऊ ना. हो असं कसं बाबा, निदान कोपऱ्यापर्यंत तरी येऊ द्या ना. नानासाहेब म्हणजे आम्ही जातोय की नाही याची खात्री करून घेत आहेत. ओला ओला. ठीक आहे ठीक आहे, आम्ही निघतो निघतो. अहो चला चला. आलो. चला चला. झाले बाबा एकदा जे बाबाजी रवाना. हो बाई ऐका, यावेळेला अगदी कहरच केला हो त्यांनी. ते जप प्रकरण वेळीच थांबवलं नसतं ना, काय खरं नव्हतं आपलं मग पुढे. पण काय हो, हे बाबाजींच्या मोहिनीतून ते कधीच बाहेर पडणार नाहीत का? कठीण आहे पण अशक्य नाही. काय माहिती का, त्यांच्या मनात ना खोल भीती आहे. बसेल नाही तर काय, नोकरी तितका गोंधळ घालून ठेवलाय. तेच तेच तेच, ते उद्योग भानगडी अफरातफरी खोटेपणा सगळं बाहेर येईल की काय, त्यामुळे जगासमोर आपली नाचक्की होईल की काय, अशी सतत भीती असते त्यांच्या मनात. काय ग बाई. आणि म्हणून मग त्यांना असा तो 24 तास त्या बाबाजींचा आधार लागतो. आणि त्यात आपले सरदेसाई राणे मेहता यासारख्या गोड माणसांशी कधी मैत्रीच केली नाही त्यांनी. अरे शुद्ध स्वच्छ मैत्रीतून केवढा आधार मिळू शकतो हे माहितीच नाही त्यांना. तुला सांगतो, थोडे दिवस इथे राहिले ना, खूप खूप फरक पडेल त्यांच्यात. खरंय हो. अहो माधवीताईनं सुद्धा माहेर पण म्हणजे काय अनुभवायला मिळालं असेल. माझ्याजवळ अगदी मन मोकळं करून बोलत होत्या.
तिथे एकटं वाटत असेल त्यांना. आणि तिथे म्हणजे काय, बाबाजींचा एकतर्फी मामला. नाही पण या माधवीतांनी थोडस कडक राहायला हवं होतं ग. अहो तोही स्वभाव असावा लागतो एकेकाचा. लेकीला मोठं करता करता गप्प राहून सगळं सहन केलं असेल या बाईनं. आणि नवऱ्याविरुद्ध बंड पुकारणं तुम्हाला वाटतेत का सोपं नाहीये. नाही ह्याच्यासाठी ना मुळात खमकेपणा असावा लागतो, नाहीतर तो नवरा तरी पूर्णपणे कामातून गेलेला हवा, म्हणजे अख्खा समाज त्या बाईच्या पाठीशी उभा राहतो. पण असं अर्धवट कात्रीत सापडलेल्या बायका असतात ना, त्यांचं कठीण असतं रे देवा. पण काय हो, तुम्हाला एक गोष्ट जाणवली का, आदित्य अजूनही आपल्या सासरे बहनवर नाराज आहे. हा जाणवलं ना. पण ठीक आहे, मेघना करेल त्याला ठीक, आपण काही करायची गरज नाही. खरंय. गेले एकदा से आई बाबा घरी, काय ग बोलत का नाही? नाना माईंनी सगळं सांभाळून घेतलं रे, पण जे घडलं त्याची लाज वाटणारच ना मला. नको होतं असं सगळं व्हायला. आय अंडरस्टँड, पण यात तुझा काहीच दोष नाही. तू नको त्याचं ओझ मनावर घेऊस. आणि जिथे माझा दोष आहे तिथे. मेघना तू का पुन्हा त्या विषयावर जाते? कारण माझ्या मनाला त्याची टोचणी लागली आदित्य. लग्नाच्या पहिल्या रात्री तुला सगळं सांगितल्याशिवाय जशी चैन पडत नव्हती मला तसं झालंय. पावलो पावली मला घरातल्यांच्या निस्वार्थी मायेचा, न्यायबुद्धीचा, मोठेपणाचा प्रत्यय येतोय. त्यांच्याशी मी खोटी वागले हे त्यांना सांगितल्याशिवाय मी माझ्या नजरेत नाही स्वच्छ होणार. मनाच्या आरशात स्वतःला बघताना माझी नजर झुकते आदित्य. मला नाही वाटत तसं. आणि तू माझ्याजवळ तर सगळं खरं सांगितलं होतंस ना. आणि घरी सांगायचं नाही हा निर्णय माझा होता, आणि तेव्हा तो तुला पटला होता मेघना. मग आता सगळं चांगलं झालंय तर काय फरक पडतोय? अरे सगळं चांगलं झालंय म्हणूनच एवढासा सुद्धा खोटे पण नकोय मला. बोलूया आपण हवं तर पुन्हा, पण लादत नाहीये मी, रिक्वेस्ट करतोय. नको सांगूस घरी, निदान आत्ता तरी. अरे पुरे हो. उन्हाळा, खूप उन्हाळा आणि अति उन्हाळा, एवढे तीनच ऋतू आता राहिलेले. माणसाच्या आधाशीपणामुळे, बेपरवाईमुळे या पृथ्वीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. उपयोग काय त्या मानव प्राण्याच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचा? प्राणी बरे ना, निसर्ग चक्राशी इमान राखतात, निसर्गाचा समतोल राखतात. काय होणार आहे ते निसर्गालाच माहित. हे घ्या आले लाडक्या सासरेबुवांना घरी सोडून. काय हो, पण तुम्ही का अजून जागे आहात? अरे काही नाही, पृथ्वीच्या संभाव्य अवस्थेबद्दल एक लेख वाचला आणि जरा अस्वस्थ झालो होतो. मग माझी अस्वस्थता तुम्ही कोणाकडे काढणार? माझ्या मोरांब्याच्या बरणीकडे. अहो त्यात मावते माझी सगळी अस्वस्थता. माणूस पृथ्वीला भकास उजाड करतोय आणि हे सगळं करत असताना आपणच आपलं किती नुकसान करून घेतोय हे मान्यच करत नाही. पण अशी सत्याकडे पाठ फिरवल्यामुळे भविष्यात आपलं किती मोठं नुकसान होणार आहे हे कळतच नाहीये त्यांना. आकडेवारी आणि तथाकथित उपाययोजनांची धूळफेक करून काय होणार आहे? याची स्वतःची फसवणूक खूप घातक असते रे. नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. दादे तुम्ही झोपा, दमला असाल ना झोपा. तुझं म्हणणं मला पटलं नाही म्हणून अपसेट झालीस ना? नाही रे, असं म्हणू शकते मी खोट खोट,
पण एकतर ते मला लगेच कळेल आणि दुसरं म्हणजे माझं मन राखण्यासाठी किंवा मला बरं वाटावं म्हणून तू खोटी खोटी मान डोलावलेली नाही आवडणार मला. बघ तिथेच येऊन पोचलास, मला म्हणायचंय तिथे आपल्याला असं वाटतंय की आपल्यात मतभेद आहेत म्हणून, पण असं नाही आहे आदित्य, अगदी उलट आहे. आपल्या दोघांनाही आपल्या नात्यात खोटेपणा नकोय. इतकं सोपं नाही आहे ते मेघना, खूप खूप कॉम्प्लिकेटेड आणि डेलिकेट आहे. का कळत नाहीये तुला? मला फक्त इतकंच कळतंय की खूप हर्ट केलाय तुला. अँड नाव ॲट एनी कॉस्ट आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू. हे खूप हट्टेपणा करते ना रे आदित्य, मला इतका फुलासारखा जपतोस आणि मी मात्र रेडीस का तू? तू कधी पर्पजली हर्ट करशील का मला? नेव्हर एव्हर. मग उलट मला तुझ्या खूप जवळ यायचंय. तुझ्यासारखंच माझंही मन मला नितळ करायचंय. आपला दुराव आलेला मला अगदीच सहन नाही होणार आणि माझ्यामुळे तू हर्ट झालेला तर अजिबातच नाही.